हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. आज मी घेऊन आले नवीन रेसिपी, गाजराचा हलवा. तर आज चला तर पाहू मग आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा तो. हे पहा, मी गाजर धुवून घेतलेले आहेत. हे गाजर घेतलेले आहेत धुवून, आणि आता आपण ह्याचं साल काढून घेऊ आणि किसून घेऊ. चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला, वेळ न घालवता. आता गाजर हे किसून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे बघा गाजराचा, एकदम रेड रेड आणि एकदम दिसायला खूप छान दिसते बघा. आता आपण हे एक कढई घेतलेली आहे, आता गॅस चालू केला आपण. आता कढईमध्ये आपण आता हे गाजर टाकून घेऊ. आता हा 2 मिनिटं भाजून घेतलाय आपण. आता याच्यामध्ये आपण तूप टाकू. तूप टाकून थोडं 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे अजून. तूप टाकून 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये आणि छान ह्यामध्ये दूध टाकू. आता चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये दूध मी कच्चं दूध टाकत आहे, गोकुळचं फुल क्रीम. त्याच्यामुळं कसं खवा टाकायची गरज नाही लागत, तुम्ही नुसतं दूध टाकूनही खूप छान हलवा होतो. मी कधी खवा नाही टाकून करत, मी दूधच टाकून नेहमी करते. ह्याच्यासाठी काय वेगळं किती दूध घ्यायचं हे ते काय म्हणजे तुम्हाला सांगायचे, म्हणजे परफेक्ट मेजर म्हणजे तुम्ही गाजर हा पूर्ण दुधामध्ये बुडलं पाहिजे, हे त्याचं परफेक्ट मेजरमेंट आहे दूध किती टाकावं याचं. आणि आता हे पूर्ण थोडा 1-10 मिनिटं आपण ह्याच्या दुधामध्येच शिजू द्यायचं. दूध टाकून आपल्याला आता 5 मिनिटं झालेले आहेत बघा. तुम्ही थोडस दूध कमी झालेलं दिसतंय ना. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू. हे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले आहे, काजू, पिस्ता, बदाम आणि मनुके. म्हणजे आता आता टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित हे होऊन जातात. हे झालं की आपण आता ह्याच्यामध्ये साखर टाकू. तुमच्या म्हणजे गोड तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता त्याच्यामध्ये. मी मला जसं आवडतं तसं मी म्हणजे गोड टाकते. कारण गाजर गोड असेल तर जास्त साखर टाकायची गरज नाही लागत. गाजर जर जरा जास्त गोड नसतील तर तुम्हाला जास्त साखरचा युज करावा लागेल.
हा पहा मित्रांनो, आता मैत्रिणीनो आता कसा पूर्ण दूध हे करून आटून गेलेला आहे आणि मस्त शिजलेला आहे बघा, तुम्ही पाहू शकता। आता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इलायची पूड घालायचे, इलायची पूड काढू म्हणजे त्याच्यामध्ये लास्टला घालायची, कारण कसं त्याचा वास लास्ट पर्यंत राहतो। चला थोडे आता आपण इलायची पूड करू घालू त्याच्यामध्ये, तुमच्या आवडीनुसार, कुणाकुणाला आवडत नसेल तर घालत नाही, जायफळ वगैरे घालतात, पण मला इलायची पूड आवडते त्याच्यामुळे मी इलायची पूड घातलेली आहे। आणि आता आपण आता इलायची पूड घालून झालेली आहे, आता एक दोन मिनिटातच तयार होऊन जाईल। आता जवळपास दूध सगळं ऍब्झॉर्ब केलेलं आहे गाजरांनी, तर आता होऊन जाईल मस्त मस्त एम्मी दिसायला लागलाय। अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, मस्त होतो हलवा, टेस्टी लागतो, बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। हलवा झाला कसा हे पाहण्यासाठी, कसं कळणार आपल्याला, तर त्याच्यासाठी एक टीप आहे, जेव्हा गाजरचा हा हलवा खाली चिटकतो आणि असं तेल सुटलेलं असतं साईडनं, त्याला तूप सुटतं, ते तूप सुटलं की समजायचं की गाजरचा हलवा झालेला आहे, तयार झालेला आहे, तर तो आपण खायला घेऊ शकतो। तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला खाली कुठं दिसते का दूध वगैरे काय नाही, त्याच्यामुळे आता क्लीन कढई दिसते ना, तर आता समजायचं की हा गाजरचा आपला हलवा रेडी आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती छान मस्त त्याला कलर आणि किती छान दिसतोय बघा, तुम्हीच बघा, मस्त गरमागरम गाजर हलवा खायला नक्की। आणि तुम्ही अशा पद्धतीने गाजर हलवा करून बघा आणि कसा हो कसा झाला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका।